मालेगाव पोलीस प्रशासनाने ज्वेलर्स मालकाची लूट करणाऱ्या आरोपींना पकडले. कसे लुटले ज्वेलर्स मालकाला, कसा घडला प्रसंग, ज्वेलर्स लुटल्या टोळीला कसे पकडले, याबाबत प्रबंधमय पत्रकार हरीश मारू यांनी छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्याशी केलेली सविस्तर चर्चा. मुक्त मुलाखत नक्की बघा. प्रबंधभूमी नाशिक न्यूज. छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गुन्हा घडला होता, पण त्या गुन्ह्याचा तपास अल्पावधीतच लावण्यात पोलिसांना मोठं यश प्राप्त झालं आहे. काय झालं होतं, कसं घडला होता, कुठे गुन्हा घडला होता, ऐकूया आपण छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्याकडून. हा सर, दिनांक 18/10/19 रोजी झुंबरलालजी बागुल यांचे दुकान, सोन्या चांदीचे विक्रीचे दुकान, चंदनपुरी गेट वृंदावन चौकात त्यांचं दुकान आहे आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे कलेक्टर पट्ट्यामध्ये. ते रोज जाताना आणि दुकान बंद करून परत येताना सोबत दागिने घेऊन जायचे आणि घेऊन यायचे. त्यांच्यावरती पाळत ठेवून 18 तारखेला चोरट्यांनी त्यांच्यावरती जबरी चोरी केली. या चोरी करताना त्यांनी मिरचीचा पावडरचा वापर केला. त्यांनी त्यांच्या ॲक्टिवा गाडीला डॉक्टर अमीन यांच्या हॉस्पिटलच्या पाठीमागील गल्ली, की जी गल्ली सहसा जिथे जास्त वर्दळ नसते अशा ठिकाणी त्यांनी त्यांना अडवून, चार लोकांनी त्यांना अडवून त्यांची ॲक्टिवा गाडीच्या सीटच्या खाली डिक्कीमध्ये ठेवलेले सोन्याची बॅग घेऊन गाडीसह ते पसार झाले. त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिल्यानंतर आम्ही ताबडतोब घटनास्थळावरती गेलो आणि आमचं जे पोलिसांचा जो रुटीन जे असतो तो तपास नाकाबंदीसाठी वगैरे आम्ही नियंत्रण कक्षाला कळवलं, वरिष्ठांना कळवलं. त्यानंतर लागलेच मालेगाव कॅम्प विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण साहेब सर, ॲडिशनल SP माननीय संदीप भुगवे सर लागलीच स्पॉटवरती आले. त्यांनी घटनेची शहानिशा जागेची पाहणी केली आणि मार्गदर्शन करून केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांनी देखील घटनास्थळावर भेट दिली आणि नंतर आमची पूर्ण टीम फॉर्म करून आम्हाला सूचना दिल्या, डायरेक्शन दिल्या तपासाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर आमचा हा तपास सुरू झाला. सर्वात प्रथम आम्हाला भाग्येश महाले हा सापडला. हा त्या याचा संपूर्ण प्लॅनचा म्हणजे या चोरीचा करण्याचा मुख्य सूत्रधार आहे, याने टीप दिली होती. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले, टेक्निकल ग्राउंडवरती तपास केला. आमची टीम माननीय डॉक्टर आरती सिंह मॅडम पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे एक टीम, एक अधिकारी, 6 कर्मचारी अशी एक विशेष टीम तयार करून गुजरात राज्यामध्ये पाठवली. त्या ठिकाणी आम्हाला या गुन्ह्यातील आसिफ इक्बाल आणि जिशान नसीफ, आसिफ इक्बाल हा राहणारा रमजानपुरा आणि जिशान नसीफ हा राहणारा कुसुंबा रोड, या दोघांना गुजरात पोलिसांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेतले. त्याआधी उबेद अन्सारी, गणेश राजेंद्र वडगे यांना आम्ही ताब्यात घेतलेलं होतं, अटक केली होती. या दोघांना अटक केल्यानंतर या दोघांनी पैकी जिशान नसीब याने जी ॲक्टिवा गाडी चोरून नेली, जी ॲक्टिवा गाडी त्यांनी तिथून स्पॉटवरून पळवून नेली होती, त्या ॲक्टिवा गाडीतलं संपूर्ण सोनं या लोकांनी एका सोनाराला विकल्याचे त्यांनी सांगितले. यांना PCR घेऊन, 2 सरकारी पंचांना घेऊन आम्ही त्यांनी दाखवलेल्या सोनार नाशिक येथे जाऊन सोनाराला ताब्यात घेतले. सोनाराने पण त्यांच्याकडून सोनं घेतल्याचं लागलीच कबूल केलं आणि त्याने ताबडतोब काही जे दागिने होते, 43 ग्रॅम वजनाचे दागिने जे इंटॅक्ट होते त्याला त्यांनी वितळवले नव्हते, ते आणि जे त्यांनी
म्हणजे जवळपास ते दागिने 600-601 ग्रॅम असे ती लगडी आम्हाला त्यांनी काढून दिली. अशा प्रकारे आतापर्यंत सोनाराने दिलेल्या फिर्यादप्रमाणे जवळपास त्यांची फिर्याद 95 तोळ्याची आहे. आता जवळपास 65 तोळ्याच्या आजपर्यंत आतापर्यंत सोनं रिकवर झालेलं आहे. त्यांची गाडी पण आम्हाला बेवार स्थितीमध्ये महादा शिवार पोलीस स्टेशन पवारवाडी हद्दीमध्ये मिळून आलेली आहे. आता विचारतील जे उर्वरित आरोपी आहेत, जे ज्यांनी नाव आरोपींनी सांगितले आहेत, ताहीर, मुशीर, आमिर आणि आमिरचा साला, यांचा अजून सध्या शोध घेणे सुरू आहे आणि लवकरच ते आम्हाला सापडतील आणि या गुन्ह्यातील उर्वरित माल देखील लवकरात लवकर रिकवर होईल. धन्यवाद साहेब. प्रबंधभूमी नाशिक न्यूजतर्फे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, उपविभागीय अधिकारी कॅम्प विभागाचे मंगेश चव्हाण आणि छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर ह्या गुन्ह्याचे तपास अधिकारी प्रवीण वाडेले साहेब, आपण आलबावतीतच या गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने केला. आम्ही प्रबंधभूमी नाशिक न्यूजतर्फे आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. मी हरीश मारू, प्रबंधभूमी नाशिक न्यूज. आपण आमच्या प्रबंधभूमी नाशिक न्यूजचे बोलत साहेब, आपले धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.